मी जगन्नाथ विजय वळंतू बाजारपेठ कणकवली आमचं कणकवलीमध्ये काजूचं खरेदी सेंटर आहे आणि भेडशीचा भेडशीबद्दल आम्हाला एक वेगळं कुतूहल होतं म्हणजे आम्हाला भेडशीचा रेट सुद्धा ऐकायला मिळायचा नाही मग त्या कुतूहलापोटी आम्ही भेडशी बाजारपेठेमध्ये आलो होतो मी सगळ्यांचे 13-14 मध्ये आलो होतो तेव्हा इथल्या एका व्यापाऱ्याने आम्हाला काजू त्या ठिकाणी दिला नव्हता आम्हाला त्यावेळी आम्ही व्यापाऱ्याने सांगितलं की आम्ही आमचा काटा हा चालू ठेवणार खरं नाही की आणि आम्ही मग त्यावेळी एक 4 वर्षापूर्वी आम्ही भेटशीमध्ये पहिल्यांदा आम्ही ते एंट्री घेतली आम्ही काय पहिल्यांदा सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही इथे आलो आणि तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी बिझनेस करणार तर तुम्हाला आम्ही बेनिफिट तुम्हाला कायमस्वरूपी मिळवून देणार आहोत मग ते शेतकरी बोलले काय तुमची अपेक्षा आम्ही शेतकऱ्यांच्या तुमची अपेक्षा काय तुम्हाला आम्हाला तुम्ही शक्यतो जाग्यावरती आमच्या येऊन खरेदी करा इथे जेणेकरून आमचा वेळ वाचेल आणि आमचे कष्ट वाचून आम्हाला व्यापार पण आम्हाला सुसह्य होईल आम्ही सुद्धा खेडेगावात काजू घ्यायला सुरुवात केली कारण म्हणजे शेतकरी आम्हाला तिथे काजू सर्वच्या सर्व आम्हाला काजू मिळतील आणि थोडे आम्हाला कष्ट पडतील इथले व्यापारी कोणी एखाद दुसरा व्यापारी सोडतो बाकी कोणी खेडेगाव जाऊन काजू खरेदी करत नाही तर कधी पण जर एखादी कठीण जर आपण जर वाट अवलंबली तर आपल्याला लोकांना कॉपी करायला कठीण पडते त्या उद्देशाने आम्ही खेड्यापाड्यात जाऊन काजू घ्यायला सुरुवात केली आणि खेड्यापाड्यात सुद्धा दर देताना आम्ही कसा दर दिला तर भेटशी मार्केटमध्ये काय होईल त्याचे 2 रुपये अधिक तुम्हाला आम्ही प्रीमियम देतो जागेवरती ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा बेनिफिट काय होता एक तर त्यांचा वेळ वाचवता एक तर भेटशी मार्केटमध्ये आणण्याचा खर्च वाचवता आणि परत त्यांचा इथे मार्केटमध्ये येऊन त्या ठिकाणी पुन्हा ते काजू घालून परत ते पैसे सांभाळून परत घरी जाणं त्यांचं ते सगळे धोके पण त्यांचे त्या ठिकाणी नाही शोधत सगळ्या शेतकऱ्यांना आमचा व्यापार आवडला कारण आम्ही त्यांना सांगत होतो की आता सध्या काही 2-3 वर्ष मंदीची आहेत परंतु पहिली वर्ष तेजीची होती आम्ही खरेदी केल्यानंतर सुद्धा दर वाढायचा तर आम्ही शेतकऱ्यांना भेडशी मार्केटपेक्षा 2 रुपये चढ देतो हे त्यांना सांगितलं असल्यामुळे जरी आम्ही कमी रेटमध्ये घेतली तर भेडशीचं मार्केटप्रमाणे त्यांना फरक आम्ही त्यांना द्यायचो कधी कधी एकदा 165 रुपये दर झाला होता आणि चढाओढीमध्ये आम्ही 180 रुपयापर्यंत आम्ही त्या ठिकाणी खरेदी केली काजूची तर 15 रुपये शेतकऱ्यांना आम्ही फरक आणून दिला त्यांच्या घरोघरी शेतकरी एकदम खुश झाले म्हणाले की तुम्ही वळंतू सांगितलं त्याप्रमाणे वागता आणि तुम्ही तुमचा व्यापार आम्हाला आवडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रेम आमच्यावरती खूप त्या ठिकाणी जाणून झालं आज सुद्धा राहिला यावरची सुद्धा मी खरेदी करताना थोडी लेट सुरू केली होती परंतु कालच्या बाजारापासून आम्ही खरेदी सुरू केली त्या सुरुवातीला कालच्या बाजाराचा 130 रुपये दर होता आम्ही शेतकऱ्यांना 132 रुपये दर दिला त्यानंतर ह्या आठवड्या ह्या बाजारात सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी मग 128 रुपये दर काढला तर आम्ही शेतकऱ्यांना 131 रुपये दर दिला आता ह्या 131 दर दिल्यामुळे काय परिणाम झाला तर दोडा भेडशी साईडचा काजू जो आहे चांगला काजू तो व्यापारासाठी दोडामार्गमध्ये शेतकरी घेऊन जात होते ते सर्व शेतकरी आज भेडशी बाजारमध्ये आले आणि भेडशीच्या अजून जे शेतकऱ्यांचा जो काय व्यापार होता तो इथल्या लोकांशी व्यापार तो वाढीला लागला आणि आमच्या बरोबर इतर दुकानदारांना पण त्याचा फायदा झाला म्हणजे एखादी त्या ठिकाणी आपण बिझनेस करतो ज्या गावामध्ये तर त्या गावामध्ये इतर लोकांना सुद्धा अप्रत्यक्षपणे त्या गावाला त्या इतर व्यापाऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे आता भेडशीचा दर आणि दोडामाचा दर हा नेहमी सारखा राहिल्यामुळे काय होतं की पिकुळे उत्सव झरेबंबर ही साईड जी होती त्या साईडच्या लोकांना किंवा कुडासे म्हणा पणतुरी म्हणा ह्या भागातल्या शेतकऱ्यांना दोडामार्ग बाजार त्यांना खूप त्यांना इझी वाटत होता आणि तिथे बाजारपेठ मोठी वस्तू पण भरपूर मिळतात म्हणून ते काजू पण तिकडेच विकायला घेऊन जायचे पण आम्ही भेडशी मार्केट आणि दोडामार्ग मार्केटमध्ये फरक ठेवल्यामुळे काय झालं की आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या दरीमध्ये शेतकरी सगळे आमच्याकडे बाजारला आले आणि त्याच्यामुळे इतर लोकांचा सुद्धा व्यापार वाढला हा दोघांनाही फायदा झाला म्हणजे बाजारपेठेला सुद्धा फायदा झाला आणि आम्हालाही फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी आज आम्हाला भरपूर काजू दिले आम्हाला आणि अजूनही म्हणजे अगदी लोक 8 वाजता दुकान बंद करून गेले पण अजूनही आमची आवक चालूच आहे अजूनही शेतकरी घेऊन होते आणि कुठल्या शेतकऱ्यांनी पाठी पाठवत नाही होत आणा तुमचा काजू आज घ्यायला बसू ना सगळं आणाल तो काजू मी तुमचा विकत घेऊ आणि त्यांना योग्य दर दिला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून पण आपल्याला एक समाधान वाटलं की बाबा आपण एक त्या ठिकाणी सामाजिक सुद्धा कार्य करतो आजच्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर तेलापासून सगळेच दर वाढले आहेत आणि अशामध्ये काजूच्या माध्यमातून आपण त्यांना चांगला दर देतो आणि त्यांचं आपण आर्थिक जीवनमानसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना निर्माण करून देत आहोत त्याच्यापूर्वी आम्हाला पण समाधान वाटलं आणि आजचा बाजार खूप छान झाला आणि समाधान वाटलं ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटली धन्यवाद.
आज बेडशी मध्ये सर्व लोकांनी 128 रुपये दर काढला होता. आम्ही शेतकऱ्यांना 2 रुपये प्रीमियम पण 130 देणार होतो, पण आम्ही अनेक रुपये चढ दिला, 131 रुपये रेट शेतकऱ्यांना दिला आणि 3 रुपये मार्केटमध्ये जास्त हा रेट मिळाला. तर शेतकरी आनंदित होऊन सर्व ठिकाणचे काजू आपल्याकडे त्या ठिकाणी बेडशी बाजारमध्ये आले आणि आम्हाला त्या ठिकाणी काजू दिले आणि सर्व शेतकऱ्यांना रोख पैसे देऊन दिल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने इथे जाताना सुद्धा बाजारपेठेत भरभरून खरेदी करून गेले तर इतर बाजारपेठ सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यापैकी सगळे व्यापारी खुश झाले. आजच्या हा बाजारमध्ये काजू खरेदी करण्यासाठी आम्हाला बेडशीचे इतर व्यापाऱ्यांची सुद्धा आम्हाला प्रचंड मदत मिळाली. त्यामध्ये नंदू टोपले, प्रसाद गोलम, उदय गोलम ह्या सर्व व्यापाऱ्यांची, केसरकर सुद्धा दुकानदार किशोर भाई, सगळ्या लोकांची आम्हाला चांगली मदत मिळाली. त्यांनी शेतकऱ्यांना पण त्यांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही वणजूमध्ये काजू घेऊन घाला, तुम्हाला तिकडे दर सुद्धा चांगला मिळतो आहे आणि पैसे पण तुम्हाला जास्त तिथे मिळतील. अशा रीतीने इतर व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला प्रचंड सहकार्य केलेलं आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्या ठिकाणी